नमस्कार सश्रीकाल अलेकुम वणक्कम आदाब रामरा मंडळी नमस्कार मंडळी या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी वेळोवेळी तुम्ही नमस्कार मंडळी खु� हा कार्यक्रम पाहता आणि तुमचे अभिप्राय कळवता त्यासाठी सर्वप्रथम पूर्ण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी प्रसन्न सकाळ आणि त्याचबरोबर नमस्कार मंडळी हा कार्यक्रम आणि हा आमचा एकच उद्देश वेग 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 ते 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 आप आप की तुमच्या कर चेहऱ्यावर हास्य असो आणि वेगवेगळे सेलिब्रिटीज वेगवेगळ्या मान्यवर जेव्हा इथे स्टुडिओत येतात तेव्हा आपापला अनुभव आपापला प्रवास तुमच्याशी शेअर करतात त्यामुळे आजची सकाळ जरा छानपैकी हसून आपण सुरुवात करूया कारण असं म्हणतात ना की जर तुमची सकाळ छान आहे हसत आहे तर पूर्ण दिवस छान मजेत जातो म्हणजे माझा एक मित्र आहे राजन मी त्याला विचारलं अरे तुझ्या मेसेसची ड्रायव्हिंगची काय प्रगती आहे हां ती ड्रायव्हिंग करते ना आता कसं काय तो म्हणाला संदीप उत्तम एकदम छान अरे काय विचारूच नकोस मी म्हटलं वा क्या बात आहे तो म्हणाला अरे आता माझ्या कॉलनीतल्या सर्व लोकांनी माझ्याकडनंच विमा उतरवलाय काय मी विमा एजंट आहे ना म्हणून मला तर खूपच फायदा झाला आहे <laughs> म्हणजे फायदा असो किंवा नसो पण बऱ्याच गोष्टींमधून आपण बरंच काही शिकू शकतो आज या प्रसन्न सकाळी आपल्या स्टुडिओमध्ये एक असे कलावंत आहेत ज्यांनी आपला एक वेगळा अनुभव आज ते शेअर करणारच आहेत पण एक वेगळी शैली आपल्या अभिनयातून दाखवली प्रायोगिक नाटकं असतील कमर्शियल नाटकं असतील व्यावसायिक नाटकं असतील सिरियल असतील मालिका गुजराती मालिका ट्रेंड भरतनाट्यम डान्सर आणि त्याचबरोबर संगीतातही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आज अशीच एक हर कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत या प्रसन्न सकाळी मेहक भट मेहक बहुत बहुत स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग हॅव अ व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मुंबई अरे थोड्या वेळासाठी आम्हाला आपण रेडिओ पण तुम्ही सगळ्या लँग्वेज मध्ये गुड मॉर्निंग त्यांना सादर केलं तर मी असं विचारले मी पण त्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग असं सांगू म्हणजे पाहिलात तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडासा एक अंदाज आला असेल की कि किती काही वेगळ्या गोष्टी आज होणार आहेत मग सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करता तर या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात असं स्पेसिफिकली मी कधी विचारलं नाही की मी ऍक्टिंग करणार हे झाला माझा करिअर असं बनवणार पण मला असं वाटतंय असं भगवाननी मला यासाठी या जन्म दिला आहे जन्म दिला दिला तिने मला सांगितलं आहे की जा बच्चा ऍक्टिंग कर जरा सबको एंटरटेन <laughs> कर सबको खुश कर कारण ना मी सहा महिन्याची होती त्यावेळी मी माझी फर्स्ट ऍड फिल्म केली होती किती सहा महिन्याची सहा महिन्यात आणि त्यावेळी तुम्ही ऍक्टिंग केली ऍक्टिंग केली फर्स्ट माझी ऍड फिल्म केली होती ते एक बेबी प्रोडक्ट होती okay. आणि मला असं आठवते त्या मध्ये त्यामध्ये जे माझी आईचं रोल करायचं होतं ते आली नाही अच्छा हां अच्छा हे सहा महिन्याची होतं हे मेहकला आठवत आहे नाही असं एक्सपिरियन्स मी ऐकलं आहे माझी आईकडून तर सहा महिन्याची होती आणि ते आ, को स्टार जे होती ते आली चालीजी तर सर्व असं कन्फ्युज होते आता काय करायचं कोण करणार आजच हे करायचं आहे बेबीला बोलवलं आहे ते एक मोठं टेन्शन होतं मुलांबरोबर करणं म्हणजे अवघड हा हो, तर त्यानंतर त्यांनी मला माझी आईला पाहिलं त्यांनी रिक्वेस्ट केली तुम्ही करेल का आणि फर्स्टच माझी फिल्म मी माझी आई बरोबर केली होती आणि मला असं वाटतंय ती माझी लकी चाम होती की काही कारण त्यानंतर मी ऍक्टिंग सोडली की मैं असा मैं मी अॅक्टिंग केली नाही असं एक पण दिवस गेलं नाही मग मी असं म्हणू शकते की का मी स्क्रीनवर ऍक्टिंग करते का स्टेज करते, आणि ऍक्टिंग करते स्पेसिफिकली असं कधी होत नाही अच्छा म्हणजे नॉर्मलच असतात तीच ऍक्टिंग होते हो <laughs> <laughs> आ, आता लाईक ज्यावेळी ऍक्टिंग करत नाही त्यावेळी पण काहीतरी ऍक्टिंग नाटके चालू होते पूर्ण दिवस घर घरामध्ये कॉलेज स्कूल कुठेही आणि ऍक्टिंग आता करत नाही तर असं होते आ, आता मी एक सिरियल करते आ, एक ड्रामा करते तो त्या कॅरेक्टर मध्ये असते तर, तर कॅरेक्टर ते कसं हा ते कसं बिहेव करेल तसंच मी आहे तर ते त्यामध्ये मी ऍक्टिंग नाही करत मी ते कॅरेक्टर आहे मी असंच बिहेव करणार आहे आता वा, वा, तर, वा, तर ते स्पेसिफिकली ऍक्टिंग असं करायचं आहे हे असंच कर हे ते तसे काही होत नाही म्हणजे खरं खऱ्या अर्थाने ती भूमिका महक पूर्णपणे जगते घरामध्ये कुठेही में में मजा आहे <laughs> मजा आहे टू कॅरेक्टर दॅट इज द थिंग तो तेच एक बेस्ट पार्ट आहे ऍक्टर साठी कारण माझा माझ्यासाठी माज, मी ऍक्टर आहे त्याची एक बेस्ट गोष्ट हेच आहे की मी एकच व्यक्ती होऊन काही डिफरंट डिफरंट कॅरेक्टर मी जीवू शकू जिवू शकते कधी डॉक्टर कधी लाईक डॉक्टरचा मी स्टडी केलं नाही पण मी डॉक्टर असं ऍक्टिंग करू शकतो हां तर तेच ते बेस्ट पार्ट आहे आणि जर त्या मी कॅरेक्टर मध्ये आहे तर कशाला मी मेहक बनवून बसू तर मी तेच कॅरेक्टरला लिव्ह करते <laughs> क्या बात आहे मंडळी एका कलावंतांच्या मनामध्ये किती गोष्टी घडतात बघा आज मेहकने खूप वेगळी गोष्ट सांगितली आपण जरी काही झालो एक व्यवसाय पकडला तर आपण ती एक व्यक्ती होऊ शकतो पण आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तीची भूमिका साकारू शकतो क्या आहे आणि मला वाटतं हे जे आहे ते फक्त कलावंतच करू शकतो बाकी कोणी नाही करू शकत बरं मेहक असं आता तू म्हणालीस की तू सहा महिन्याची होती तेव्हा तू पहिलं शूट केलं होतंस किंवा ऍड फिल्म केली होतीस शाळेमध्ये असताना तुझा अभिनयाचा प्रकार कसा होता शाळेमध्ये मी जसं सांगितलं असं नाटके पूर्ण हा मला एक गोष्टी आठवते आथ, मला माफ करा मी गुजराती आहे तर काहीतरी मराठीमध्ये इकडे तिकडे झालं तर सॉरी <laughs> क्या <बात है? laughs> तर आ, मी शाळेत होती थर्ड स्टँडर्ड मध्ये आणि माझं पार्टनर ते गर्ल्स बॉयज पार्टनर पार्टनर बसवते त्याचे एक नव नवे कंपस होते कार शेपचे आणि ते लोखंडचे होते oh. हा आणि ते त्याच्या बरोबर खेळत होतो आणि त्याला ब्लड आलं oh, हा तर, तर टीचरने ने ते ते खूप काळजी घेली त्याला काउन्सिलिंग रूम मध्ये घेऊन गे गेला आणि त्याला पट्टी दिली आणि ते वेगळंच एक एक्साइटमेंट होत्या ते पट्टी हातामध्ये आणि सगळ्यांचं लक्ष हे काय तर मला असं वाटतं यार मुझे बी असा कुछ इव्हन आय वॉन्ट समथिंग लाईक दिस तर मी पण ते खेळत होती की कसं त्याला कसं लागलं त्याला पण कसं काही हा तर मी पण असे खेळत होते आणि आलं ब्लड आलं तो तू लाईक भाग के मी मिस के पास गई मिस ब्लड ब्लड बहुत दुख है वो नाटक <laughs> नाटक, फुल नाटक के <laughs> देखो देखो हां खूपच तर ती मला पण काउन्सिलिंग रूममध्ये घेऊन गेली आणि मला जरा पण ते हा दुःख जरा पण नव्हतं तर काउन्सिलिंग रूम मध्ये मी परत आली मी बसली होती आणि ते वॉकशीट लिहायचं ते खूपच कंटाळाजनक आहे हा <laughs> तर मी असं विचारलं आता काहीतरी आणखी मी करू तर मी माझी टीचरला बोलवली मिस इट इज रिअली पेनिंग आय कॅन नॉट राईट तो माझी मिस मला सांगितली हे काहीच नव्हतं ड्रॉप होत ड्रॉप होत मी सांगितले मिस मी लहान मुलगी आहे मला खरंच खूपच दुखत आहे ते तो मिस मिस मी वर्कशीट लिहू शकत नाही तो मिस के, अ, मिस सांगितले काय करणार आता तो मिस यू राईट नो वर्कशीट फॉर मी आई, हो आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही तो टीचर माझ्या बाजूला बसली आणि माझी पूर्ण वर्कशीट तिने कम्प्लीट केली तर हे आज माझी अॅक्टिंगचे स्किल्स असते ते असं मी वापरत होती ह्याच्यापेक्षा चांगला अभिनय काय असू शकतो खरं तर आम्ही सगळं फक्त भासवतो की आम्ही अभिनय करू शकतो हे खरं अभिनय आहे टीचरला म्हणजे सांगितलं हा हे तुम्हालाच करायचंय मला लागलं मी कर, मला करता येणार नाही याच्यापेक्षा अजून मोठी पावती काय हवी आपल्याला <laughs> बर आ, मेहक शाळेमधला हा प्रवास तुझा झाला हो, त्याच्यानंतर जेव्हा शाळेमध्ये होतीस तेव्हा तू अभिनय करत होतीस किंवा हा सगळा प्रकार होता घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुला आ, मी असं सांगू शकते मी आज जे पण काही आहे ते माझ्या आई बाबांच्या त्यांच्या बिकॉज ऑफ देम आय एम ह्युअर दरेक आ, आ, हर एक चीज के लिए उन्होंने बहुत सपोर्ट किया है कभी कोई भी चीज के लिए कभी उन्होंने ना नहीं बोला ना नहीं मतलब आ, मी तुम्हाला सांगू मी जेव्हा शाळेतून परत यायची तर ते टू प्लेस होते शाळेत तर आणि जेव्हा मी यायची तर माझी आई सगळ्या कॉर्डिनेटर्स गोष्टी करायची की कुठे ऑडिशन आहे काय आहे hmm. जेव्हा मी यायची ते कपडे वगैरे सग सगळं रेडी रे रे होतं hmm. आणि फटाफट ते माझे हेअर वॉश करेन मला रेडी करेन आणि लाईक इन दॅट आफ्टरनून hmm. इवन शी वॉज वर्किंग हां आफ्टर दैट ऑल्सो वो मुझे ऑडिशन uh, के लिए लेके जाती थी मतलब वो एकदम रेडी होती थी जैसे ही मैं स्कूल में से आ जाओ फटाफट मुझे रेडी करके डिफरेंट डिफरेंट हर अलग अलग वर्किंग हाँ, वुमन असून हाँ, बाहर काम कॉल थि, आले के तुमची मुलगी साठी ऑडिशन आहे ती माजा मतलब मेरे पहले मैं स्कूल में से उसके पहले वो घर पे पहुंच जाती थी के वो रेडी मुझे टाइम पे कर दे और मुझे ऑडिशन में लेके जाए अगर उसने तभी वो किया ही नहीं होता तो कदाचित आज तुम्हाला हे मिळालं असं आय थिंक मैं वही पे मैंने रुक जाती वही पे स्टॉप हो जाता ये एक्टिंग का चीज पर उन्होंने हमेशा किया है मेरे लिए और कभी भी कोई भी क्षेत्र के लिए मतलब कोई भी फील्ड में जाने के लिए कोई भी एक्सपेरिमेंट कोई भी ड्रामा ये वो कभी उन्होंने ना नहीं बोला है त्यांनी कधीच नाही म्हटलं काहीच नाही आणि ते मला असंच सांगते तुला वाटते तू करू शकते तुला करायचं आहे तू कर काहीतरी होईल तू फेल पण झाली ना तुला एक लेसन मिळेल आणि अनुभव मिळेल आणि हा हे आता मी पण बिलीव्ह करते जे पण काही होते ते काही ना काही कारण सरच होते आणि काही मी शिकली काही नाही शिकली काही सक्सेस झाली नाही झाली पण ते वस्तू मला एक मोठे लेसन देते जे लाईफ मला हेल्प लक्षात राहील मंडळी कधी कधी असं होतं ना की आपल्याला यश मिळेलच असं नाही पण प्रयत्न मात्र करावा लागतो आणि समजा आपल्या पदरी अपयश आलं ही एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अपयश जरी पदरात पडलं तरी आपल्या आयुष्यात एक मोठा धडा आपल्याला मिळतो आणि त्यातूनच शिकून माणूस मोठा होतो कारण अनुभवातूनच माणूस पुढे जातो चुकां चुका केल्यानंतरच आपल्याला कळतं की या गोष्टीमध्ये या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात या गोष्टी आपल्याला करायला हव्यात मॅक तुझ्या बाबतीत झालं कॉलेजचा uh, थोडासा अनुभव आम्हाला शेअर कर कॉलेज uh, uh, मला uh, uh, एक आठवत आठवणी येते मी uh, एक मोबाईलचे ऍड केले होते आणि मी काय सिक्स सेवन स्टँडर्ड मध्ये होती आणि ते लाईक सोलो आणि फर्स्ट ऍड होती असती आणि ते एके हंगल बरोबर होते बर हो हा आणि त्यावेळी मला असं काही माहीत नव्हतं हो की एके हंगल हे खूप मोठे स्टार आहे काय काय नाही मी माझ्या काम साठी खूपच एक्सायटेड होती मी कॅमेरा के सामने जाऊंगी मुझे ऍक्टिंग करणं हे करणं कॉस्ट्युम दिले आहे हे सगळं होत हे छोटी छोटी चीजे पण आपल्याला खूप एक्साइट करते आणि लहान मुलगीला तर खूप एक्साइट करतेच तर शूट आणि सगळं झालं तर माझी आई मला सांगितले की त्यांचा बरोबर आपण फोटो क्लिक करूया तो फॉर मेरे लिए मतलब हा मतलब हा मी माझे मध्येच होती इकड तिकडे सगळ्यांसाठी सगळ्या बरोबर बोलायचं तुम्ही काय करते तुम्ही काय करते हे एक नवीनच एक्साइटमेंट होतं की इतके सारे लोक लोक आहे मी त्यांच्या मध्ये एकटी तर ते आ, तर आई सांगितली आई सांगितलं त्यांच्या बरोबर फोटो क्लिक करते तर मी इकडे तिकडे इकडे तिकडे काही पण एके हंगल ते इतकी डाऊन टू अर्थ होते माझ्या बरोबर ते पण इकडे तिकडे माझा <laughs> आणि त्यांनी माझ्या बरोबर फोटो क्लिक केलं असे नाही ते और होते तो क्या असे वेट नहीं करते? हो जा, मी, मी, त, नाही करते की हा हो मला जाऊ द्या आता पण त्यांनी तसं काहीच केलं नाही आणि त्यामध्ये पण मी एक वस्तू हे शिकली की त्या त्यावेळी कारण मला माहीत नव्हतं की ते इतके मोट मोटे स्टार मोठे स्टार आहेत ऍक्टिंग कर, 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 करते समय इट वॉज नॉट एट ऑल डिफिकल्ट जरा पण मला असं डिफिकल्ट वाटलं नाही की असं त्यांचं समोर मी कसं ऍक्टिंग करणार हा हा प्रेशर येतच हो। की इतके सिरियर सिनियर ऍक्टर आहे मी कसं हा मी कसं दिसणार हे ते बहुत सारी चिज होतीये पण कारण की ते इनोसन्स जे होतं ते माहीतच नव्हतं माझं माज़ा, मला माझंच काम करायचं होतं ते मला इतकं हेल्प केलं की मी जरा पण कॉन्शियस झाली नाही तर ते वस्तू पण मला असं वाटतं की मी लाईफ टाईम ते वस्तू यूज करू शकते की मी कुठे पण गेली काहीतरी मी करा मला करायचं आहे कोणा कोणा पण साठी आणि कोई भी बडे स्टार किसी के बी साथ म्हणजे करणार पर वेन है आय एम फोकस्ड की मला हेच करायचं आहे माझं हे कॅरेक्टर आहे आणि मी माझ्या कॅरेक्टर वर घुसली तर काही कोई, कोई, कोई भी कशाचा फरक पडणार आणि कोई चीज मला कॉन्शियस करणार नाही क्या बात मेहकशी आपण गप्पा मारतोय ही गप्पा आपण अशीच सुरू ठेवणार आहे पण तत्पूर्वी वेळ आहे छोटीशी विश्रांतीची घेऊया छोटीशी विश्रांती ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्यासोबत आहे मेहक भट आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय अभिनय आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या हळूहळू आपण पुढे सरकवतोय तर मेहक एक, एक असंही तुला विचारायचं यानंतर तू प्रायोगिक नाटकाकडे वळलीस हो। तर प्रायोगिक नाटकाची संधी तुला कशी काय मिळाली हे आ, मी ते करतच होती आणि एट नाईन स्टँडर्ड असं आले तर आई जरा सिरियस झाली आता स्टडीज अच्छा शिक्षणाकडे लक्ष द्या टेन्थ होतं म्हणून त्यांनी मला सांगितलं आता करायचं नाही काही तीन वर्ष स्टडी करा, करा हां नंतर आपण पाहूया काय करायचं काय नाही तर मी सांगितलं ओके लेट्स डू दॅट हां आणि जसंच मी कॉलेजमध्ये गेली ते आपण आपल्याला जे वस्तू आवडते ते आपण कधीही सोडू शकत नाही ते तर <laughs> फिक्स आहे तर जशी मी कॉलेजमध्ये गेली मी शोधत होती आता काय करू कसं या मधून परत मी जाऊन हां कसं आणि त्यामुळे असं झालं माझं अरंगेत्रम झालं होतं मी भरतनाट्यम केले आहे हा फर्स्ट स्टँडर्ड मध्येच मी भरतनाट्यमची शिक्षण चालू केलं फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड आणि सेव्हन केलं तुम्ही उशिरा केलं दॅट इज टू फार असं काय ते हे शब्द कंटाळ hmm. हे मराठीमध्ये पण कंटाळा तर जे लोक असं सतत बोलते मला खूपच कंटाळ येते मला खूपच कंटाळ येते ते लोक कधीही बसू शकत नाही कधी नाही काहीतरी त्याला करायचंच होतं आणि तसंच माझं बरोबर पण होत मी कधीही बसू शकत नाही मी वेकेशन मध्ये पण आहे तर कोई कोई क्लास करेल समर कॅम्प ही ते काहीतरी करायचं आहे आणि ते जे कंटाळं हे शब्द असं काही आहे कंटाळ कंटाळ पण ते त्याचं पॉझिटिव्ह साइड की कंटाळ कंटाळ येते ते बोलून इन्सान बैठा तो नाही राहता कुछ ना कुठ सी करता राहता महेर तिचे आभार कारण आज सोफ्यावरती ती स्वस्त बसलेली बरं महेक मग प्रायोगिक नाटकाची सुरुवात कशी करू तर मी मिटीबाई कॉलेजमध्ये होती त्यात ड्रामा टीम होती मिटीबाई ड्रामा टीम कल्चरल टीम हा हा कल्चरल टीम तर मला त्यात uh, अभिनय करण्याची संधी मिळाली नाही नाही बर इतके इझी नव्हतं बर हा त्याचे ऑडिशन होत ऑडिशन टेन्शन नाही था की ऑडिशन क्या होगा आय वॉज ओके कारण आधीच तुम्ही काम थोडं केलेलं आहे त्यामुळे हा ते चिंताचे विषय होतच नव्हत तो ऑडिशन दिले तर पण ते टीमचे एक रूल होते हा आणि ते खूपच छान असं मी म्हणू शकते की पहिल्याच दिवशी तुम्हाला मी ऍक्टिंग करू देणार नाही हां कारण ऍक्टिंग म्हणजे फक्त अॅक्टिंग असं नव्हते खूप सारी गोष्टी त्यातून कनेक्टेड होते तर आ, मी सांगितलं ओके पण मला हे टीम मध्ये घ्या एटलिस्ट मला हे टीम मध्ये घ्या हा घेते तुम्हा, तुम्हाला तुम्हाला हां तुम्ही या, या। आणि बसायचं सगळा काय करते काय नाही ते दोन तीन दिवस असं करायचं बघायचं सगळ्याची वस्तू मी सांगितलं ओके हां करेल <laughs> काहीतरी करेल तुम्ही मला एक चान्स म्हणून द्या तर असं तीन चार पाच असं दिवस आणि आता मी सर जे आमचे डिरेक्टर होते आमत्य त्या, मी त्यांच्याकडे गे, गेली मी त्याला सांगितले तुम्ही माझं ऑडिशन घ्या तुम्ही दो बार तीन बार आपको जितना ऑडिशन लेना है लो मैं ऐसे मॅस ठेवू नका हां मला काहीतरी करू द्या तर ते, 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 ते मला सांगितले आता तर काही नाही तू तू इतके इथे इत, इत, राहा मी तुला uh, मेरा ओके okay. तर मी, uh, मला uh, मुझे याद है मैं फिर सबके लिए चाय कॉफी लेके आती थी अच्छा। uh, वो लोग बहुत प्रैक्टिस करते थे तो पर उसमें भी एक मज़ा था बिकॉज जो लोग इतनी अच्छी एक्टिंग कर रहे इतनी रिहर्सल्स कर रहे हैं उनको मैं हेल्प कर रही हूँ तो उसमें भी एक अलग मज़ा था और फाइनली वो जो वेट था उसका मुझे रिजल्ट कोर्स मिला तब एक दिवसीय त्यांनी मला सांगितलं आता मी एक प्ले करणार आहे आणि त्यामध्ये मी तुला घेईन पण त्यामध्ये पण ती कसं सांगितलं मी बघेल हां तुम्ही तरच तर तुम्ही माझा प्ले मध्ये आहे हाँ. वरना नाही मी मी सांगितलं ओके ओके तुम्ही जसं सांगेल मी तसंच करण आणि ते त्या प्लेचं नाव होतं सावर सावर, सावर त्या एक कॉम्पिटिशन मध्ये आम्ही केलं होतं आणि त्याचा पहिलाच दिवस मला आठवते मी पंधरा मिनिट लेट झाली होती पहिल्या दिवशी, पह, पहला दिवशी। कारण की ते लोकेशन मला माहीत नव्हते आणि फर्स्टच ते दिवस होत तर मी लेट झाल आणि त्यांनी मला एंट्री दिली नाही अच्छा, दिली, नाही। नाही दिली। हा त्यांनी मला सांगितलं आता तू बस इकडे बाहेर बस तुला स्टोरी माहीत आहे कशी आहे तुझं कॅरेक्टर माहीत आहे त्याच्या बरोबर तुझं तुला काहीतरी लिहायचं आहे तू प्रिपेरेशन कर एंट्री मी देणार नाही तर ते पण एक, एक कितकी इम्पॉर्टंट लेसन होत माझं बरं माझं आहे त्याच्यातून खूपच आणि तर मी बसली बाहेर बाहेर दरवाजाचे स्कूल मला स्कूल याद आ गई वो मिस जो बाहर निकाल देती थी और पनिशमेंट पर ये वाली पनिशमेंट इट वर्क हा वेगळी होती, होती आणि ते मला खूपच हेल्प केली हो आणि मी बसली बाहेर आणि माझं कॅरेक्टर बरोबर आणि सगळं मी लिहिलं असं विचारलं काही करू शकते काही नाही आणि तर सेकंड डे ला पण जनरली ना मध्ये असंच होतं तुम्हाला एक स्क्रिप्ट देते आणि त्यामध्ये डायलॉग्स होते आणि तुम्हाला रीडिंग करायचं होतं आणि तसंच रिहर्सल्स चालू होते तर त्या पहिल्या दिवशी ते डिरेक्टर जे होते ते आ, आ, आले माझ्या बरोबर गोष्टी करायला mm. त्यांनी मला सांगितलं असं असं तुझं कॅरेक्टर आहे mm. आता पंधरा वीस मिनिट मी तुला देते mm. त्यानंतर परत mm. मी तुझ्या बरोबर गोष्टी करायला येईल आणि मी सांगितलं ओके mm. हा तर पंधरा mm. वीस मिनिट नंतर ते परत आले mm. आणि त्यांनी मला सांगितलं आता तू माझ्या बरोबर गोष्टी कर पण मेहक असून नाही कॅरेक्टर आणि त्यामध्ये मी एक जे रस्त्यापर राहते वाघरी वाघरी लोक त्यांना सांग, सांगतात तो मी ते होते भूमिका केली ते कॅरेक्टर माझा होता आणि माझी एक छोटीशी मुलगी असं माझा कॅरेक्टर आणि मला सगळं काकी काकी करून बोलवायचं आणि तर त्यांनी मला सांगितलं आता मी जे पण काही तुला विचारेल तू तेच काकी आहे राहूनच माझे बरोबर गोष्टी कर आणि ते वस्तू ते इतकी इम्पॉर्टंट आहे कोई कोई भी कैरेक्टर करने के लिए उसके पहले अगर हम ये प्रोसेस से गुजरते हैं तर भूमिका तुम्ही चांगली मांडू शकता आणि तर काही टेंशनच नव्हते ऍक्टिंग मुझे ऍक्टिंग करना है ये टेंशन ही नहीं होता इट जस्ट मी हेच कॅरेक्टर आहे आता मला तुम्ही असं सांगेल की तुम्ही आता काय करेल तर मैं मेहक की तरह जाऊ नाही तो तर उसमें मेरे कॅरेक्टर एकदम ऐसे रस्ते गेले हां बोलो सुस है हूं तो या बैठी सु अमर घर से हां तो बॉडी लैंग्वेज जी आहे एवरीथिंग सगळा तो द कैरेक्टर गेट्स इनटू यू एंड और फिर वो जो करने का मजा आता है दैट इज लाइक अ डिफरेंट लेवल तर एक महकला अपन अजुन एक विचार महक आम आलपास बढ़त तुझी ही एनर्जी ए, एक सॉलिड एनर्जी तुझी नेहमी असते अशीच सगळीकडे असेल आय शुअर कारण घरामध्ये शाळा कॉलेज सगळीकडे तर मला सांग फिटनेस साठी तू नेमकी काय करते अरे आ, मी खूपच खूपच मी मेहनत करते फिटनेस साठी हा हा फिटनेस साठी मला असं वाटते आ, <laughs> म, फिटनेस महत्वाचं आहे महत्व खूपच महत्वाचं आहे आणि काय बिझी शेड्यूल मध्ये ते समटाईम्स मिस होतं ते चुकतं पण सहसा मिस होता, पड़ होता नाही हो पण मला असं माहित आहे आता मी फिटनेसला इम्पॉर्टन्स दिले नाही तर पुढे जाऊन ते मला वॉर्निंग आता वॉर्निंग देते तू फिटनेस बर बरोबर ध्यान दे मी बी आग काय खूप आहे आणि जसं आता आपल्याला की फिटनेस खूप महत्वाचा आहे मंडळी तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणूनच आपल्या पुढल्या सदराकडे वळूया वळूया आपल्या पुढच्या सदराकडे भुजंगासन भुजंगासन दोन प्रकारे करता येते आपण पहिल्या प्रकारे भुजंगासन बघूयात विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं आहे दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत हनवटी जमिनीला टेकवायचे आहे हळुवार दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि छाती वर उचलायची आहे दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले मान वरती करायची आहे पाठीच्या स्नायूंना मानेच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे जेवढं शक्य तेवढं मान मागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे भुजंगासन हळुवार श्वास बाहेर सोडत हात खाली आणायचे आहेत पुन्हा एकदा करायचं आहे योग्य आणि नियमित जर का या आसनाचा सराव केला तर पाठदुखी स्लिप डिस्क सायटिका या आजारांमध्ये आपल्याला चांगला फायदा होत असतो दोन मणक्यातील गादी सरकल्यामुळे आपल्या पायाकडे जाणाऱ्या नसांवरती जर का दाब पडला तर त्याला सायटिका असे म्हणतात आणि त्या आजारांवरती अनेकविध रुग्णांवरती या आसनाचा फायदा झालेला आहे हळुवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे हेच आसन दुसऱ्या पद्धतीने करताना दोन्हीही हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि हळुवार श्वास आतमध्ये घेत छाती वरती उचलायचे आणि पूर्ण हात सरळ करायचे नाही आहेत कोपरे थोडेसे जमिनीपासून वरती उचलायचे आहेत या आसनामुळे पाठीच्या स्नायूंना जास्त प्रमाणामध्ये ताण पडतो हळुवार खाली व्हायचं आहे पुन्हा एकदा करायचं आहे हे आसन केल्यामुळे आपल्या पाठीचे जे काही डीप स्नायू आहेत जे मनक्याला लागून असणारे आतील स्नायू आहेत त्यांचं अल्टरनेट स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन होतं त्यामुळे पाठीच्या कण्याला रक्तपुरवठा हा वाढतो पाठीच्या कण्याला लागून असणारे मसल्स लिगॅमेंट यांचे कार्य सुधारते हळुवार श्वास बाहेर सोडत खाली यायचं आहे है। भुजंग म्हणजे कुंडलिनी आणि या आसनाच्या नियमित सरावाने कुंडलिनी सुद्धा जागृत होते असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे दोन्ही हात हळुवार मागे घ्यायचे आहेत कपाळ जमीनला टेकून आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं मंडळी ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अनेक गोष्टींना आपल्या सामोरे जावं लागतं संतुलित आहार स्वतःकडे नीट लक्ष वाचन वाचिक अभिनय आपण जर आपण अभिनय क्षेत्रात असाल आणि त्याचबरोबर स्वतःवरती लक्ष केंद्र करणं आणि दिनचर्या आपली कशी असते याच्यावरही आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे आज आपल्यासोबत आहेत मेहक भट मेहक पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रायोगिक नाटकांनंतर तुम्ही व्यावसायिक नाटकाकडे कसे काय वळलात हा तर हे जे डिरेक्टर आणि जे प्रोड्युसर्स होते हाँ. ते सगळं कॉम्पिटिशन बघायला येते आणि त्यांना आपले आप आप अभिनय आवडले तर ते आपल्याला बोलवतात की तुम्ही आमच्या मध्ये करू शकते असंच मी एक, एक एक्सपेरिमेंटल प्ले केलं होतं आणि त्यामध्ये माझे पहिला कमर्शियल प्लेचे डिरेक्टर कमलेश मोता ते आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू खूपच छान अभिनय केले आणि आता माझा एक नव नवीन प्ले हा तर तू ये मी सांगितलं ओके हा कधीही नाही ना असं सांगायचं नाही okay. काहीतरी छान कुछ ना कुछ अच्छा होई जाता दॅट इज वॉट आय बिलीव्ह तो मी मी गेली आणि ते कॅरेक्टर होतं एक क्रिस्टन लेडीचा okay. आणि त्या त्यावेळी मी खूपच मतलब इनोसंटच होती hmm. आणि आता पण आहे <laughs> अच्छा हे स्वतःहूनच सांगायचं चा, म्हणजे तुम्ही बघा मंडळी की अभिनय कसा भरलेला आहे काही मंडळींमध्ये असा अभिनय एकदम आतमध्ये कुठून कुठून भरलेला असतो ती स्वतःच सांगते की बाबा मी इनोसंट आहे <laughs> <laughs> तर आणि ते कॅरेक्टर एकदमच बोल्ड आणि क्रिस्टन लेडीचं ते ती प्रॉस्टिट्यूट असं होती आणि त्याचं कॅरेक्टर मला प्ले करायचं होतं मी त्यांना सांगितलं मी कसं करेल हे मी आता ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये आहे आणि ते सगळं मला येत पण नाही मी कधी असं काही पा, पाहिले पण नाही त्यांनी त्यांनी सांगितलं तू माझ्यावर बिलीव्ह ठेव तू करू शकते तू करू शकते मी सांगितलं ओके आणि रिहर्सल्स केली बरंच सगळं झालं मी डायलॉग्स वायलॉग्स सगळं बोलत होती uh, त्या त्यानंतर प्रोड्युसर आणि uh, रायटर पण रिहर्सल्स बघायला आले त्यांनी मला सांगितलं तू तू नाही करू शकत तू तू ॲक्टिंग करत आहे पण तू खूपच लहान दिसते hmm. आणि तू ते, ते लेडी दिसत नाही hmm. तू आमच्या नेक्स्ट प्लेमध्ये uh, ये hmm. मी खूपच डिसअपॉइंट झाली असं काही मी खूप प्रयत्न केले आहे तर कशाला त्यांना आवडलं नाही पण कुछ रह गया होगा और वो था, मैं, मैं सबसे पहले तो मैंने रिक्वेस्ट किया नहीं आ, आप और दो तीन दिन दिवस हा मी मी कर, करेल काहीतरी होऊ दे मी करेल तर त्यांनी सांगितलं ओके तू कर तू प्रॅक्टिस कर तू प्रयत्न कर काही जे पण काही तू करू शकते तू कर हा मी सांगितलं ओके तर तर मी नंतर ते चप्पल हिलवाडे हिल्स कारण मी खूपच टॉम बॉय होती तर मी सॅन्डल okay, पूर्ण लुक देण्यासाठी तुम्ही ते ते सगळं केलं डार्क लिपस्टिक ला मला मेकअप येत येतच नव्हतं कसं करायचं काजल लावायला पण येत नव्हती आणि लिपस्टिक पण नाही मी सांगितलं असं आता आता हे करायचं आहे तर डार्क लिपस्टिक लावायची हेअर ओपन ठेवायची आणि ते, ते, ते कॅरेक्टरला फील करायची त्यांची मूवीज अशी बघितली ते काय होते काय नाही माझे डिरेक्टर माझे कोस्टार त्यांनी पण मला खूप हेल्प केली आणि ते जे दिवशी आमचं जी आर होत ते, ते स, प्रोसेस ते काहीतरी जे केलं ते सगळंच हेल्प हेल्प हो कारण जेव्हाच आमचे जी आर संपलं जी आर मध्ये आम्ही पूर्ण प्ले, प्ले करते प्ले हा एक सारखं हा तर प्ले संपलं नंतर रायटर धावत आलं ला तूच आहे ते मुलगी तू कस केलं हे सगळं मी इतके डिफरन्स मी बिलीव करू शकत नाही हे तेच मुलगी आहे 3 दिवसापूर्वी आम्ही जिला पाहिलं होतं तेच आणि लिटरली हे झालं आणि त्यावेळी मला असं वाटलं की आ, मला मुझे ऐसा था की ड्रेस ये मेकअप ये सब इंपॉर्टेंट नहीं होता है, पर देन एट दैट टाइम तभी मुझे रियलाइज हुआ की एक ऍक्टर के लिए ऍक्टिंग और कॅरेक्टर को फील करने के साथ ये कॉस्ट्यूम और एक एक मकसद से वो दिया जाता है और वो उतना ही उसके लिए इमॉर्टंट होता है बिकॉज मुझे बहुत उसने हेल्प किया आणि माझा प्ले होतं बोरीवलीला तर ते माझा बेस्ट कॉम्प्लिमेंट कटन कॉल होते प्ले बाद कटन कॉल कर्टन होता, कर्टन होता, है। होता, है। होता है। त्या म्हणे माझं नाव त्यांनी सांगितले हे जे लीना डिसोजा जे रोल करत होती त्याचं नाव महेक भट तर ऑडियन्समध्ये मध्ये एक लेडी असं सांगितलं महेक भट कस हे तर क्रिस्टन आहे ना अच्छा तेच त्यांनी खरोखरच असं वाटलं की मी क्रिस्टनच आहे मी क्रिस्टन लेडीच आहे जी भूमिका तुम्ही सादर केली हो तर ती तुर, ती डिरेक्टर जे माईकवर माझं नाव बोलत ती होतं त्यांनाच सांगितलं तू मी महेक भट असं काही म्हंटल ते क्रिस्टन आहे त्याचं खरं नाव काय त्याचं खरं नाव आम्हाला सांगा त्यांनी माझा कॅरेक्टर जे तुम्ही सादर केलं हा माला, मुझे उन, उन तक जो पहुंचाना था वो इतने अच्छे से पहुंच गया कि उन्होंने ये बिलीव कर लिया कि मैं एक क्रिस्टन लेडी ही हूँ तो इससे अच्छी और कोई कॉम्प्लीमेंट आई थिंक एक एक्टर के लिए हो ही नहीं सकती जब आपका कैरेक्टर लोगों तक इतने अच्छे से पहुंचता है वाह 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 एक कलाकार आयुष्या चांगली पावती मिलना हेच सगळ्यात मोठं भाग्य आणि आपले कलावंत मंडळींना जेव्हा असं जाणवतं की प्रेक्षक मंडळी आपल्यावर प्रेम करतात याच्यापेक्षा मोठा दुसरं काहीच नसू शकतं बरं मेहक तू गुजराती नाटक करतेस हो, सिरियल पण मालिका हो, पण करतेस तुला आवडलेला गुजराती सगळ्यात चांगला डायलॉग कोणता जो आज तू आमच्या प्रेक्षकांना ऐकवणार आहेस सगळ्या असं मी खूप सारे कॅरेक्टर्स केलं तर आ, हे एक मी तुम्हा, तुम्हाला तुम्हाला सांगितलं जे सावरकर एक प्ले होतं त्यात मी आईचा आई रोल करत होती हुँ. तर माझी बाडकी त्याला हां त्याला आ, आग चोडायची असं खूपच असे असं करायची तर आणि मी त्याला सततच असं सा, सा, सांगायची करू नको करू नको तर ते पायचे खूप छान मी करून दाखवते ते, ते मुलगी आहे ए सोकरी चोडवानी न, न होय आग दुखे बडे आग हमजातू नथी ती एकदम क्यूट मम्मी हुस करीस आवडे से मने बड़े से बहु नथी ना आणि मतलबरती समोर कुठ बोल ॲसा तर ते जस ते, ते, ये ते। मतलब उनसे मैं बहुत डरती थी बाहेर आले मी इतके त्याला

आग नाही सोडवानी नाही सोडवानी ना तो एकदम एक ना दो एक तुरंत दोन वेगवेगळ्या भूमिका हो। एकदम त्या क्षणी मांडल्या तुम्ही बर आता तुम्ही ह्याचा याच्या आधी जो उल्लेख केला होता जी क्रिश्चन लेडीचं तुम्ही केलं हो। हो। होतं रोल त्याची एक छोटीशी झलक दाखवा मला कारण आम्हाला ते खरंच आवडेल जर तुम्हाला एवढी चांगली पावती मिळालेली आहे हो, तर आमच्या प्रेक्षकांनाही हो। कळू दे त्यात माझी एंट्रीच सुपर होती मला खूपच आवड आवडायची ते असं कोठचं सीन होतं आणि ते जे हवलदार आहे ते असं घेऊन जातात हा नाही नाही ते असं बोलायचं मी कस्ट ते न्यायालयाच्या आपल्याला बोलावते ना बाहेरतून तर ती असं सांगायचं लीना डी सोजा अंधराव लीना डी सोजा अच्छा हा हो तर मी आत आतमध्ये यायची त्याचं कान असं पकडायची एक थाड 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 आणि क्या मेरा नाम लीना डिसोजा है लीना डिसोजा, अभी बराबर याद रखना नहीं तो और एक कानपट्टी के नीचे बजा दूंगी ना तो सब कुछ भूल जाएगा अच्छा, तो हवल हो, वकील होते ते आपका नाम क्या है लीना पूरु नाम शू गुजराती पूरे नाम तमरु क्यू क्यू मैन आधे से नहीं चलेगा क्या पूु नाम बोलो ना हमे तो हे वकीलचे कॅरेक्टर जे करत होते ते खूपच फॅटी आणि स्मॉल तर दरेक वेळी मी काहीतरी त्यांना क्यू फॅटी इधरा लीना मायकल डिसोजा अप चले ते खूपच वेगळंच <laughs> होते पण आणि खूपच माय फेवरेट कॅरेक्टर आपण मेहकशी अजूनही गप्पा तत्पूर्वी वेळ घेऊया एक छोटीशी विश्रांती मंडळी विश्रांतीनंतर खूप खूप स्वागत आपल्यासोबत आहे मेहक भट आणि अभिनयाची वेगवेगळी वेग शैली ती आपल्यासमोर सादर करते प्रायोगिक नाटकं असतील व्यावसायिक नाटकं असतील किंवा मालिकांमध्ये केलेली भूमिका असेल पण प्रत्येक भूमिका काहीतरी वेगळं मागतं एका कलावंताकडून आणि कलावंतांनी त्याचा जेव्हा वेगळा अभ्यास केला तरच तो आपला अभिनय चांगला सादर करू शकतो महक जसं मघाशी मी तुला म्हणाल की आता तू दोन भूमिका आहे तुझ्या नाकातले सांगितले एखाद्या एक, एक भूमिका तुला कुठली आवडते किंवा तुला आवडलेला एखादा डायलॉग दा कुठला आहे जो तुला सा, एक तु सा, असा एकदम म्हणजे घरी कधी असेल तर तू तेच बोलतेस असं काही घरी तर मी आ, व... घरी तर मी महेक असते तर मी डायलॉग बोलत नाही मी तुम्हाला जसं सांगितलं मी ज्या कॅरेक्टर मध्ये असते तसंच मी बोलते वागते आणि आता मी माझं जे एकदमच फेवरेट कॅरेक्टर आहे ए तोरल आता मी जे गुजराती मध्ये काम करते सावज म्हणून कलस गुजरातीवर त्याचे हे कॅरेक्टर आहे आणि ते स्टार्टिंग मध्ये त्यामध्ये त्या, त्या पण कसं झालं ते खूपच शांत मुलगी आहे आणि मॅरिड आहे okay. आणि एकदमच ते शर्मान आहे अँड लाज हो, हो. आणि मला मी असं काही कधीही कधी नव्हतं मॅचच होत नाही <laughs> <laughs> त्या, त्या त्या तर आणि त्यामुळे त्यामध्ये तेच करायचं होतं तर माझं डिरेक्टर होते अरुण रंजनकर तर त्या मला ते करून दाखवायचं तर, तर मला त्यांना बघून शिकायचं होतं कसं करायचं तर ती इतकी स्वीट आणि मस्त करायचं ते मी बस बस बसून आणि तर आमचे जे टीम मेंबर्स असायचं आम्ही ना त्यांचं व्हिडिओ घ्यायचं हाँ, मस्ती हाँ, मस्ती, मस्ती चालू करायचं आणि त्याचे एक इन्सिडेंट मला आठवते एक तो डेली सोप उसमे हिरोईन तर रोना वो तो कॉमन कॉमन बेसिक रोना हा रोना तर आणि मी असं हमेशा वो आसू आने वो हमेशा नहीं होता है लाईक बहुत वो फील आ गया तो इट हॅपन्स आणि माझे डिरेक्टर होते भावीन सर ती मला सांगायचं ग्लिस घेऊ नको हा ग्लिस नाही घ्यायचं तू फील कर तुला जे करायचं आहे कर पण तू रडून दाखव मला तर ते माझ्या माझ्यासाठी खूपच डिफिकल्ट असं असं होत नाही ते पूर्ण प्रोसेस होते ते फील होते मी सांगितलं मी त्यांना विचारलं मी काय करू आता असं तर त्यांना सगळं लाईक बहुत सारे क्वेश्चन्स म्हणजे क्या आहे कसा आहे त्यातून त्यांना असं उनको पता चला की शाहरुख मुझे बहुत पसंद है है आई लव शाहरुख तर त्याने त्याचं सगळं व्हिडिओज डाउनलोड केलं देवदासचं एंड च एंड जो जिसमें वो मर जाता अच्छा, है और वो मैं नहीं देख सकती अच्छा हा, नहीं, हा, मी नहीं मी, मैं वो मुझे मुझे वापस नहीं नहीं वो वापस देखती मैं मूवी वापस अच्छा, नहीं अच्छा, देखती। अच्छा बाप रे तो उन्होंने क्या किया सभी असिस्टेंट डायरेक्टर्स होते हैं उनके फोन में वो सब वीडियोस डाउनलोड करवा दिए और जैसे ही वैसा कोई सीन आता था ना तो सभी सब लोग आ जाते थे देखो देखो वीडियो देख लो वीडियो देख लो और फिर मैं इतना रोती थी इतना रोती थी की कट होने के बाद उनको मुझे बोलना पड़ता था बस बस अभी कट हो गया अभी तू शांत हो सकती है अभी तुझे जो करना है तू कर अभी तेरा रोने का पार्ट खत्म हो गया मंडळी बाप रे असा प्रकार एका कलावंताच्या आयुष्यात म्हणजे वेगळं आहे म्हणजे त्याला जाऊन असं काही वेगळं दाखवायला लागेल पण असो मंडळी वेळोवेळी तुम्ही नमस्कार मंडळी या कार्यक्रम प्रेम करत आलेला आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आम्हाला संपर्क कुठे साधू शकता तुमचे अभिप्राय आम्हाला कळवत राहा डी सह्याद्री डॉट मंडळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री ट्विटर डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री इंस्टाग्राम डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री मंडळी आपल्यासोबत काय आहेत मेहक आणि महक आपल्याला वेळ फार कमी आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की तू संगीतातही प्रशिक्षण घेतलेलं हो। आहे बरोबर आहे तर जाता जाता या कार्यक्रमाची सांगता तू गाऊन करावीस असं आम्हाला वाटतं हो चालेल हा तुम्ही पण मला जॉईन कर मला येत असेल तुम्ही नक्की करीन माझं ते फेवरेट सॉन्ग आहे लग्जा गले तर त्यातूनच आपण अगदी अगदी हो लग जा गले के हसीरात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो लग जागले से के wow. हमको मिली है आज ये घड़िया नसीब से जी भर के देख ली जिए हमको करीब से